आताची एक महत्वाची बातमी आहे. फ्रेंडशिप डेचं औचित्य साधत भाजपचे नेते नरेंद्र पाटील आणि शिवेंद्र राजे भोसले यांची चाय पे चर्चा झाली आहे. या अगोदर मिसळपाव खात या दोघांचीही भेट झाली होती, त्यावेळीही अशीच चर्चा रंगली होती. आता ही चाय पे चर्चा नंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. हा इव्हेंट राष्ट्रवादीच्या मात्र जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. आताची एक महत्वाची बातमी येते. नरेंद्र पाटील आणि शिवेंद्र राजे भोसले यांच्यामध्ये चाय पे चर्चा झाली आहे. नमस्कार, मी इम्तियाज मुजावर, एमकेएन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात येऊन त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार असणारे शिवेंद्र राजे भोसले यांच्याबरोबर हॉटेल चंद्रविलास मध्ये मिसळ खाल्ली होती आणि त्या मिसळीचा झटका सातारा जिल्ह्यातल्या अनेक राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांना बसला होता. मात्र ही नेमकी मिसळ एकत्र येऊन खाल्ली गेलेली मिसळ नेमकी कुणाकुणाला झटका देणार त्यावेळी याचा अंदाज मात्र आला नाही. मात्र शिवेंद्र राजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जो मिसळ खाल्ली गेली होती त्याचा झटका मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्ता बसला. दरम्यान आता भाजपमध्ये शिवेंद्र राजेंचा प्रवेश झाल्यानंतर एकत्रितच ज्यावेळी नरेंद्र पाटील आणि शिवेंद्र राजे भोसले फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एकत्र आले आणि चाय पर चर्चा केली, या चाय पर झालेल्या चर्चेच्या निमित्तानं गरम गरम चहाचा चटका मात्र राष्ट्रवादीच्या मातबर नेत्यांच्या जिभेला नक्कीच लागला असावा. आता शिवेंद्र राजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या या आगामी राजकीय रणनीतीमध्ये नेमका या चाय पर झालेल्या चर्चेचा नेमका काय असर होणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरलेले आहे. एकंदरीतच आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि नरेंद्र पाटील या दोन्ही भाजपच्या मातबर नेत्यांचा आजची ही चाय परची चर्चा नेमकी पुढच्या राजनीतीमध्ये काय रंग लावणार हे आता पाहणे राजकीय वर्तुळात औत्सुक्याचे ठरलेले आहे. कॅमेरामन शोएब पठाण सह इम्तियाज मुजावर, एमकेएम न्यूज मराठी, सातारा.